भंडारा शहरातील मध्यवस्ती व मुख्य मार्गावरील पथदिवे दिवसा ढवळा सुरू असल्याने विजेच्या यातून अपव्यय होत आहे, मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले. यातील उर्वरित पथदिवे दिवसभर सुरू असल्याने नागरिकांत विविध चर्चांना उद्धान आलेले आहे. पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे शहरी तसेच परिसरातील ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होतो, त्यामुळे काही नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागते. यातही शहरातील मुख्य मार्ग तसेच मध्यवस्तीतील पथदिवे दिवसाही सुरू असल्याने याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. एरवी सकाळी 7 वाजेच्या पूर्वी सर्व पथदिवे बंद केले जातात, मात्र मुख्य मार्गावरील सायंकाळपासून सुरू असलेले हे पथदिवे दिवसभर सुरूच असल्याने विजेच्या यातून अपव्यय होत आहे. माझं नाव सुषमा शिरीष गायधने, राहणार राजीव गांधी चौक भंडारा. आमच्या ह्या राजीव गांधी चौकामध्ये भर दिवसा रस्त्यावरचे पोल जे आहेत ते सुरू असतात लाईट्स. त्याचा जो कर आहे हा शेवटी लोकांकडूनच घेतला जातो, आणि ज्या ठिकाणी खरंच गरज आहे लाईटची व्यवस्था असायला पाहिजे, जसं उदाहरणार्थ छोटा पुलिया किंवा मोठा पुलिया जिथे रहदारीचं 24 तास रहदारी असते, त्यामध्ये लाईट्सची कमतरता असते, आणि हा शेवटी जो कर आहे हा लोकांकडूनच, त्यामुळे नागरिकांना फालतूचा त्रास होतो, कर भरावा लागतो. तर त्यामुळे माझी विनंती आहे की सरकारने त्याकडे लक्ष द्यावे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 50 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.